हॅलो फ्रेंड्स, कालच्या भागामध्ये आपण मुतखड्याची कारणं पाहिली होती. आजच्या भागात आपण त्याची लक्षणं पाहणार आहोत. ज्यावेळेस किडनीमध्ये किंवा युरेटरमध्ये किंवा नलिकेमध्ये जर मुतखडा अडला गेला आणि त्याच्यामुळे जर मूत्रस मार्गासाठी जर अवरोध निर्माण झाला तर त्या ठिकाणी वेदना सुरू होतात. ह्याची प्रमुख लक्षणं आहेत ते म्हणजे ओटीपोटामध्ये वेदना सुरू होणं, तसेच ज्या भागामध्ये किडनी स्टोन असतो त्या भागात तिथं वेदना होतात. जसं की जर किडनीमध्ये असेल तर बरकड्यांच्या खाली आणि त्याच्या अपोजिट साईडला पाठीमध्ये दुखायला लागतं, ओटीपोटामध्ये दुखायला लागतं. तसेच लघवीला जळजळ होते, लघवी गुलाबी किंवा तपकिरी कलरची होऊ शकते. तसेच जर इन्फेक्शन असेल तर ताप आणि थंडीसुद्धा येऊ शकते. मुतखडा जर जास्त मोठा असेल किंवा अवरोध निर्माण जास्त झाला असेल तर वारंवार लघवी आल्याची भावना होते परंतु लघवी होत नाही, तसेच लघवीचं प्रमाण कमी होतं, ही त्याची काही लक्षणं आहेत. आपण उद्याच्या भागामध्ये त्याचे उपाय पाहणार आहोत. थँक्यू.